सन्माननीय अध्यक्ष महाराज, रविवारच्या दिवशी 1 मे 1960 नंतर या राज्याच्या आर्थिक स्थितीवर अतिशय उत्तम परिणाम करणारा, राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आर्थिक व्यवस्थेला चालना देणारा आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेने जे स्वप्न बघितलं त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आर्थिक शक्ती निर्माण करण्याची ताकद असणारं हे विधेयक आहे. या विधेयकावर सन्माननीय जयंत पाटील साहेब, जे 1.25 वर्ष या राज्याचे अर्थमंत्री होते, 3 तास 16 मिनिट म्हणजे 196 मिनिट 11,760 सेकंद ते बोललेत. माननीय सन्माननीय आमदार माधुरीताई मिसाळ, माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, चंद्रदीप नरकेजी, सन्माननीय अजित पवारजी, सन्माननीय आशिष शेगारजी, गोपाळभाई अग्रवालजी, सपकाळजी आणि जयंत पाटील साहेबांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्याचं खंडन करत सन्माननीय अनिल गोटेजींनी या विषयामध्ये आपलं योगदान दिलं. अध्यक्ष महाराज, जयंत पाटील साहेबांनी सुरुवात केली, माझा असा समज होता, अपेक्षा होती की विधेयक क्रमांक जे 33 आहे या 33 संदर्भामध्ये अतिशय उत्तम सूचना, अतिशय उत्तम नियोजनाच्या संदर्भामध्ये त्यांच्या अभ्यासातून काही गोष्टी मग समजतील, पण 11,760 सेकंद ऐकलेलं भाषण आमच्या कोणावर तर परिणाम करणार नव्हतं, पण कॉमेडी शोचा जो किंग आहे कपिल शर्मा त्याच्या छातीमध्ये मात्र धडकी भरवणार होत की आता कुठं कपिल शर्माचा कॉमेडी शो संपेल आणि जयंत पाटील नावाचा एक उभारता कलाकार या राज्यामध्ये जयंत पाटील कॉमेडी शो घेऊन येईल. आमच्या वर्गात एक विद्यार्थी होता आणि तो विद्यार्थी जेव्हा 3 तासाचा पेपर असायचा अध्यक्ष महाराज, तर सप्लिमेंटरी प्रत्येक 5 मिनिटांनी सप्लिमेंटरी मागायचा, 3 तासात 10 सप्लिमेंटरी तो मुख्य पेपरला गावायचा आणि मार्क मात्र 34-35 पुढे जात नव्हते. 11,760 सेकंदाचं जयंत आपलं भाषण त्या विद्यार्थ्याची आठवण करून देणार होत की एवढ्या सप्लिमेंटरी लावल्या पण त्याच्यामध्ये पासिंग मार्क शिवाय काही जास्तीच्या सूचना नव्हत्या. आणि या सूचना घेऊन खरं तर उद्या मग भाषण करायचं आहे. हे खरं आहे की विषय अतिशय गंभीर आहे. राज्यसभेमध्ये जर सर्वपक्षीय भाषण आपण ऐकली असती तर राज्यसभेच्या सर्व पक्षाच्या नेत्यांचा जो सार होता या GST बिलावर बोलताना, वह दिन स्वर्णाक्षरों में लिखा जाएगा. एक नेता म्हणतो, नो बडी कॅन डिनाय दिस अँड टाइम विल टेल दिस, की आमचा हा आर्थिक व्यवस्थेमधला गेम चेंजर आहे. मी नावासही सांगू शकतो की राजकीय पक्षाच्या प्रत्येक नेत्याने, पण इथं आल्यावर मग आश्चर्य झालं की कोणी चिंता करत होतं आपल्या राज्यामध्ये आर्थिक स्थितीमध्ये काय होईल, कोणी तणावाची आहे सांगत होत. मी आपल्याला फक्त आकडे देतो आणि यानंतर उद्या बाकी विस्तृत भाषण मी देईल. अध्यक्ष महाराज, आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती GST येण्याच्या अगोदर उत्तम व्हावी. मागच्या सरकारने जो वारसा आम्हाला दिला होता, 3,30,000 कोटीचं कर्ज, 29,000 कोटीचं व्याज, 80,000 कोटीचं वेतन, 20,000 कोटीचं पेन्शन, -17.5 कृषी क्षेत्रामधला निगेटिव्ह ग्रोथ रेट. आमच्या सरकारने कष्ट केली, मेहनत केली, पूर्ण नियोजनाच्या अंती आज आम्ही विकास दर 5.8% 9.4% नेला. आमचं दरडोई उत्पन्न 11.4% वाढवलं, 1,32,341 रुपये दरडोई उत्पन्न, 1,47,399 रुपये केलं. प्रायोरिटी सेक्टर मध्ये एका वर्षात
एक पॉइंट सत्त्याऐंशी कोटी रुपये, 1,87,000 कोटी रुपयाच कर्ज, 2,55,000 कोटी, 36.4% प्रायोरिटी सेक्टर मध्ये वाढ केली. जॉब सिकरची संख्या कमी व्हावी, जॉब क्रिएटरची संख्या वाढावी, बेरोजगारी कमी व्हावी, रोजगार निर्मिती करणारे वाढवावे, ही आम्ही भावना केली. बचत गट सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून 890 कोटी मागच्या वर्षी कर्ज होत, ते 1,600 कोटी रुपये आम्ही दिलं. जो ऋणभाराची चिंता मान्य जयंतराव आपण आणि अजितदादांनी केली, आपल्या माहिती करता सांगतो की तुमच्या राज्यामध्ये जे ऋणभार होत जीएसडीपीच्या तुलनेत जे कर्ज राज्याचं होत ते 17.7% होत, ते आम्ही 15.7% आणलं. राजकोषीय तूट ही आम्ही 1.8% 1.5% आणली. पण दुर्दैवाने 11,760 सेकंदात तुमच्या मुखातून कधी एक चांगला शब्द या सरकार विरुद्ध निघाला? बस तुमच्या मुखातून निघाला ज्याचं उत्तर आयनॉक्स थिएटर मध्ये शोधायचं होत, कटप्पाने बाहुबली को क्यों मारा. आता उद्या मी बाकी भाषण देईल.